नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय या भरतीकरिता 2018 ते 2020 या तब्बल 3 वर्षात 1533 पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती राबवण्यात आलेली नाही। बघा, 1533 उमेदवारांची नियुक्ती 3 वर्षांपासून रखडलेली आहे, म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न अद्याप अधांतरितच। बघू त्याच्याबद्दल, राज्यातील 2466 पदे रिक्त आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया। बघा, नागपूर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सीच्या 2018 ते 2020 या 3 वर्षात 1533 पोलीस उपनिरीक्षक पद राखवण्यात आलेले आहेत, तर भरती प्रक्रियेनुसार अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळाली नाही नसल्याचे स्पष्ट झालेले आहे। बघा, 2017 परीक्षेत 322 उमेदवारांचा 4 वर्षानंतर म्हणजेच जून 2021 नाशिक येथे प्रशिक्षणात बोलवण्यात आले होते। यावरून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो उमेदवारांना शासकीय दीर्घकाळामुळे किती तिथिष्ठ राहावे लागले हे स्पष्ट माहिती झाले, माहिती अधिकार कार्यसूत्र सूरज गुलतवार यांनी सांगितले आहे। बघा, शासनाच्या गृह विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक पदांसंदर्भात मागितलेली माहितीनुसार हे सत्य उजळले आहे की राज्यात अनेक वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही, त्यातच पोलीस उपनिरीक्षकांची निवड होऊन अनेक पदे रिक्त आहेत। गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार एम पी सीच्या मार्फत सरळ सेवा परीक्षा 2018 387, 2019 496 आणि 2020 650 जागा भरण्याची कारवाई सुरू आहे, आणि हे एकूण 1533 पदे, त्यातील काही पदांची पूर्वपरीक्षा झालेली नाही। शारीरिक चाचणी बाकी अजून बाकी आहे, काही जण प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्त परीक्षेत आहेत, तर 3 वर्षांपासून परीक्षा देऊनही भरती होत नसल्याचे आता शासनाला आयोगांविरोधानी आंदोलन केले। बघा, राज्यातील 2466 पदे अजूनही रिक्त आहेत। बघा, राज्य शासनाला इतर विभागाप्रमाणे गृह विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून उघडीस आली आहे। विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक 1533 पदाच्या अद्याप नियुक्ती मिळाली नाही हे वास्तव्य असताच व्यतिरिक्त संघ स्थितीतील पोलीस उपनिरीक्षक 2466 पदे रिक्त आहेत, त्यामुळे सरकार 2018 उमेदवारांना अद्याप नियुक्ती देत नसेल तर उर्वरित रिक्त पदे कधी भरण्यात जाणार हा गंभीर प्रश्न माहितीतून उपस्थित झालेला आहे। आणि पोलीस उपनिरीक्षक अनेक पदे रिक्त आहेत, शिवाय 2018 परीक्षा होईनही शारीरिक चाचणी झाली नसल्यामुळे उमेदवारांनी नियुक्ती दिलेली नाही। बघा मित्रांनो, राज्यातील 2466 पदे अजूनही रिक्त आहेत, तर मित्रांनो तुम्ही तयारी लागा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।